आयुक्तांना डीएमसींना वगैरे पत्रव्यवहार केला आणि त्यांनी माझ्या मागणीला मान देऊन त्यांनी स्विमिंग पूल लवकरात लवकर चालू केला खेळाडूंसाठी। तर आज तुम्ही पाहतात की त्या 80 वर्षाचे सुद्धा वयोवृद्ध 80 वर्षाचे आहेत, काका आहेत, का मावशी आहेत, ताई आहेत आणि सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक वेगळा हास्य आहे। ते पाहूनच खूप आनंद वाटला की चला की त्यांना जे ते बोलत होते की आम्हाला खूप दिवसापासून 1.5 वर्षापासून आम्ही विचार करत होतो की आम्ही जगणार आहोत की मरणार आहोत, आम्हाला स्विमिंगचं परत स्विमिंग पूलचं तोंड बघायला मिळेल की नाही, अशा अवस्थेत त्यांना परत हा स्विमिंग पूल तयार झाला आणि महानगरपालिकेने चालू केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते। आणि असंच पुढेही सहकार्य महानगरपालिकेने सर्व खेळाडूंना आणि इतर जे खेळाडू नसतील त्यांच्या साठीसुद्धा लवकरात लवकर चालू करावं, कारण मी कालच माध्यमातून ऐकलं की 100% आता नाट्यगृह सिनेमागृह खोलणार आहेत, तर हे स्विमिंग पूलसुद्धा आता पूर्ण आपल्या सर्व नागरिकां जनतेसाठी चालू झालं पाहिजे। ह्यांचा समस्या आहे की आता ह्याच्यामध्ये आता फी खूप आहे, खूप प्रमाणामध्ये फी आहे आणि परत 10-10% फी वाढवणार आहेत, तर ही 10% फी वाढवलीच नाही पाहिजे, कारण इतर ठिकाणी जी फी आहे ती मला वाटतं सुरत गुजरात आणखी 2-3 ठिकाणचे त्यांनी नावं सांगितलेली आहेत, तर त्या ठिकाणी 2500-3000 फी आहे आणि एवढा मग इथे 10,000 आणि परत 1-2 वर्षामध्ये 10% फी वाढवल्यानंतर हे फी भरणार कुठून, कारण हे सर्व जे आहेत ते मध्यमवर्गीय लोक आहेत आणि त्यांच्या घरात समजा एकाची फी भरली तर ते त्यांच्या मुलाला घेऊन येऊ शकत नाही, कारण जर आजच्या पिढीला सुद्धा आपल्याला जर पुढे घडवायचं असेल ऑलिम्पिकला पाठवायचं असेल तर ही फी जास्तीत जास्त कमी करण्यात यावी अशी माझी मागणी। मी आयुक्तांना लेटर लिहिणार आहे की ह्या लोकांच्या समस्या आहे, हे टॅक्स पेयर आहेत, तर ह्यांना याच्यामध्ये काहीतरी सुविधा मिळाली पाहिजे। कोविडच्या महामारीनंतर आज जो आपला पूल चालू झाला आहे मॅडमच्या प्रयत्नाने, खरं तर आम्ही सगळे कॉम्पिटिटर्स जे वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला अपिअर करत असतो आज आम्हाला खूप छान वाटतंय आणि या योगे आम्ही मॅडमचं सगळ्यांच्या वतीने आभार मानतोय। थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच। सर, मला जेव्हा पूल चालू करताना जे काही सहकार्य दिलं त्यांनी सुरुवातीपासून आमच्या आधीच फॉलोअप चालू केला होता आणि त्याच्यामुळे आज आम्हाला, आम्ही कॉम्पिटिटर्स आहोत, आम्हाला आज पूल ओपन चालू झाला, आम्हाला खूप त्यांना आमचे शतशः धन्यवाद आहेत आणि आमच्या सगळ्या स्विमरचे शतशः त्यांना आशीर्वाद पुढील वाटचालीसाठी असतील। अशा मॅडम यांनी पुढाकार घेऊन जो स्विमिंग पूल चालू केला त्या आम्हाला आमचा आनंद एवढा द्विगुणित झाला ना, त्यांनी चालू केला पूल, आम्ही इकडे आलो पण जोपर्यंत आम्ही पाण्यात उडी मारत नाही तोपर्यंत आणि जेव्हा पाण्यात उडी मारली तेव्हा आमचा आनंद एकदम द्विगुणित झाला, आम्ही बोललो अरे वा आम्ही आज आणि आमचा आई त्याच्यामुळे आमचा आयुष्य आहे ना आणखी 10-15 वर्ष वाढणार आहे, त्यामुळे त्यांनी चंबर सेंचुरी करायला बघणार आम्ही। हमें 50 साल से हम लोग रेगुलर स्विमिंग करते हैं लेकिन ये 1.5 साल ऐसा गया कि जैसा इम्यूनिटी खलास ही हो गया और हमारा स्विमिंग बोले का तो जिंदगी स्विमिंग ही है, जब तक स्विमिंग है जिंदगी है ऐसा हमको लगता है और इसके लिए ये जो मैडम ने इतना सहकार किया और ये पुल चालू किया और हमारा ये जो हेल्थ के लिए इतना सोचा तो इसके लिए बहुत बहुत धन्यवाद मैं देता हूँ। हमें सर्व सभासद वतीने ताईच्या आसाताईच्या लईलई खूप खूप आभार आहे, त्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या पुढाकाराने त्यांनी जे फॉलोअप केलं त्याच्यामुळे हे स्विमिंग पूल चालू झालं। गेल्या 2 वर्षापासून सर्व सभासद त्यांच्या इम्युनिटीसाठी लई गरजेचं होतं आणि आमच्यासाठी हे स्विमिंग पूल ना देऊळसारखं आहे, आम्हाला असं वाटतं की आम्ही मंदिरात आलेलो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आसाताईचे कोटी कोटी वंदन करते। जैन सर, जय 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 महाराष्ट्र। आशा मॅडम की वजह से जो स्विमिंग पूल चालू आहे हम उससे आप बहुत खुश है और हम उनका शुक्रगुजार करते हैं कि उन्होंने हमारे लिए इतना चालू किया और हमारी पूरी एक दिन भर की पूरी एक्सरसाइज मतलब जो हमारी थी फिटनेस से रिलेटेड वो हमारी कोविड में ये सक्सेसफुली हो गई और हम धन्यवाद करते हैं आशा मैडम का जो उन्होंने इस पुल को चालू करके चेंबूर पुल को चालू करके बहुत बड़ा हमारे ऊपर उपकार किया है। मैडम, आशा मैडम के एफर्ट से ये जो स्विमिंग पूल चालू हो गया, हम लोग 1.5-2 साल से वेट कर रहे थे स्विमिंग करने के लिए और ये पूरा इतना घाटकोपर कुरला चेंबूर ये सब एरिया का ये एक मेन ओलंपिक टाइप पूल है। आशा मैडम के एफर्ट से हम लोग को जो ये स्विमिंग करने मिला है पूरा बॉडी हम लोग को ऐसे लगता है कि वापस फ्रेश हो गया है, हम लोग 2-3 साल वापस जवान हो गए ऐसे लगता है ये पर्टिकुलर ये एफर्ट्स की वजह से और इनका बहुत बहुत थैंक यू आशा मैडम का जो इन्होंने हम लोग को ये वापस चालू करके दिया और हम लोग को फिर से ये मौका मिला कि हम लोग हमारे रेगुलर एक्सरसाइजेस कर सकते हैं और एक स्विमिंग पूल ऐसा एक्सरसाइज है जो सारे बॉडी को वो
फ्रेश कर देता है, बॉडी में ऑक्सीजन लेके आता है। और स्विमिंग पूल के जो सदस्य है उन्होंने जो पानी को क्लीन रखा है 2 साल से, वो भी बहुत सराहनीय काम है। नहीं तो 2 साल में तो पानी पूरा चिकना हो जाएगा, ख़राब हो जाएगा। बहुत अच्छा काम किया है, मैं इनको थैंक यू बोलता हूँ फिर से एक बार।